महाराष्ट्रातील 20 लाख रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा, मुलांना शिक्षण, वृद्धापकाळात पेन्शन, सार्वजनिक सेवेचा दर्जा, प्रॉव्हिडंट फंड, ESI इत्यादी सुविधा मिळावी, तसेच विम्याची रक्कम कमी करावी या मागणीसाठी सावली तालुका ऑटो संघटनेच्या वतीने सावली तालुका पत्रकार भवन येथे सभा आयोजित करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दीपक दासगाय होते, तर मंचावर तालुका अध्यक्ष मारुती दासरवार, सल्लागार नंदू व्यास, हेमचंद लोणारे होते. यावेळी पुणे येथे पार पडलेल्या सभेची माहिती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दीपक दासगाय यांनी दिली. यावेळी रमेश कन्नाके, सुरेश दासरवार, संजय सातपुते, पवन नागपुरे, नितेश कांबळे, संदीप भुरसे आदींसह मोठ्या संख्येने सावली तालुक्यातील ऑटो चालक मालक उपस्थित होते. विदर्भ ऑटो चालक मालक कामगार संघटना शाखा सावलीच्या वतीने आज सावली पत्रकार भवनमध्ये आमची सभा आयोजित झाली. त्या सभेमध्ये जसं शासनानं कल्याणकारी मंडळ लागू करून आज 8 ते 9 महिने झाले, पण त्याची अंमलबजावणी केलेली नाही. तसंच जो इन्शुरन्स आमचा 3 सीटरचा 8.5-9 हजार रुपये केला आहे, तो इन्शुरन्स कमी करण्यात यावा यासाठी आमची एकमताने मागणी झालेली आहे. आणि जसं आमचं मुलाबाळांसाठी आरोग्य, शिक्षण यामध्ये आम्हाला काहीतरी सुविधा देण्यात यावी यासाठी आमची एकमताने मागणी आहे. आणि जसं आमच्या परिवारासाठी जसा एखादा प्रॉविडंट फंड सुद्धा स्थापन करून द्यावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे.